एसटी घाटाच्या खाली आल्यावर सुजितला जाग आली खडबडीत रस्त्यावर ड्रायव्हर सफाईदारपणे गाडी चालवत होता बाहेर सगळीकडे अंधार पसरला होता दूर कुठेतरी एक दोन घरातले दिवे चमकत होते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाच्या फांद्या गाडीला घासत होत्या खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झोताने त्याला हुशारी येत होती व्यवसायाने शिक्षक असलेल्या सुजितची गेल्या तीन वर्षातली ही तिसरी बदली होती सतत होणाऱ्या बदल्यांमुळे तो कंटाळला होता त्याच्या आयुष्यात स्थिरता नव्हती या वर्षी त्याची बदली काळेवाडी नावाच्या गावात झाली होती त्याला लवकरात लवकर कामावर हजर राहण्याबाबत कॉल आला होता कंडक्टरने बेल वाजवताच काही अंतर जाऊन एसटी थांबते मास्तर काळेवाडी आली घ्या उतरून त्याने सुजितला आवाज दिला आपली पुस्तकांनी भरलेली अवजड बॅग उचलत तो खाली उतरला तो उतरताच कंडक्टरने डबल बेल वाजवली आणि एसटी धुराळा उडवत निघून गेली परत एकदा नवं गाव नवे रस्ते सुजित पाटील घ्या आता ह्याच्याशी पण जुळवून असं म्हणत त्याने घड्याळ्याकडे पाहिलं जास्त वेळ झाला नव्हता त्याची राहण्याची सोय गावातील चांगदेव नावाच्या एका माणसाकडे केली होती गाव तसं लहानच होतं पत्ता विचारत सुजित त्याच्या घरासमोर आला त्याला पाहताच घरातून एक जण बाहेर आला नमस्कार मी चांगदेव आपण सुजित पाटील का हो मी सुजित पाटील त्याला नमस्कार करत सुजित म्हणाला या ना आत या त्याला घेऊन चांगदेव घरात आला जुन्या पद्धतीचं ते कौलारू घर होतं समोरच एक मोठं अंगण होतं अंगणात बांधलेल्या गोठ्यातून गाई म्हशींच्या हंबरण्याचे आवाज येत होते गोठ्याच्या बाहेर त्यांना लागणारी वैरण एकावर एक रचून ठेवली होती घरातील एका कोपऱ्यात शेतीची अवजारं दिसत होती घरात चांगदेवची आई बायको आणि त्याचा लहान मुलगा एवढेच जण राहत होते चांगदेवच्या आईला बोलता येत नव्हतं सुजितला दिलेली खोली लहान असली तरी एकट्यासाठी पुरेशी होती त्याने आज जाऊन सामान ठेवलं बाहेर येऊन चांगदेवशी घरभाडं जेवणाचे पैसे याबद्दल चर्चा केली हाओ पैसे द्यायची काय गरज नाही साहेब चांगदेव त्याच्याकडे पाहात म्हणाला पण मला तसं राहिलेलं आवडणार नाही सुजित म्हणाला हाओ तुम्ही इथं राहिला तर मलाच फायदा होणार आहे हे बघा मी शेतकरी माणूस मला कधी कधी शेतात जावं लागतंय तव्हा घरी कोणी गडी माणूस असला तर काळजी राहत नाही शेवटी हो नाही करता करता चांगदेवने पैसे घ्यायचे ठरवले जेवण करून सुजित त्याच्या खोलीकडे झोपायला जाणार तोच लाईट गेली रोजची कटकट हाय बघा सुनीता ए सुनीता दिवा लाव चांगदेवने बायकोला आवाज दिला शाळेतला पहिला दिवस म्हणून सुजित सकाळी लवकर उठला सगळं आवरून खोलीच्या बाहेर पडला बाहेर उभ्या असलेल्या चांगदेवने त्याला आवाज दिला मास्तर जरा इकडे येता का हा पोरांनो हे तुमचे नवीन मास्तर यांना जवळच्या रस्त्यानं शाळेत घेऊन जावा सांगदेव एक दोन मुलांना सांगत होता सुजित मुलांबरोबर शाळेच्या दिशेने चालू लागला गावाच्या बाहेर असलेल्या एका मंदिरातील मूर्तीला सगळी लहान मुलं नमस्कार करत पुढे जात होती छोट्याशा दगडी मंदिरात ती मूर्ती होती सुजितनेही नमस्कार केला जवळचा रस्ता म्हणजे एक साधी पायवाट होती दोन माणसं चालू शकतील एवढ्या रुंदीची तिच्या दोन्ही बाजूला गुडघाभर गवत वाढलं होतं पण एकंदरीत गावचं वातावरण प्रसन्न होतं पावसाळा जवळ आल्यामुळे शेतात नांगरणीची कामं चालू होती कडक इस्त्रीच्या कपड्यातील सुजितकडे शेतात काम करणारी लोक बघत होती दोन किलोमीटर चालल्यावर शाळेची इमारत दिसू लागली पहिला दिवस सगळ्या मुलांची ओळखी त्याचे सहकारी शिक्षक आणि मुलं साधी आणि चांगली होती पहिला दिवस तर मस्त गेला शाळा सुटल्यावर परत गावात यायला खूप उशीर झाला कसा गेला पहिला दिवस तो आल्यावर चांगदेवने विचारलं खूपच छान पण गावाच्या बाहेर कोणत्या देवाची मूर्ती आहे ते काय माहित नाही बघा साहेब गावचा राखणदार म्हणतात त्याला खूप वर्षापासून ती मूर्ती गावाच्या बाहेर उभी आहे आमच्या पंजोबाच्या जन्माच्या पण अगोदरची तुम्ही आपलं जाता येता हात जोडत जावा म्हणजे झालं सकाळी उठून शाळेत जायचं आणि रात्री काहीतरी वाचत बसायचं असा सुजितचा रोजचा दिनक्रम बनला होता दिवस असेच जात होते सुजित लवकरच मुलांचा आवडता शिक्षक बनला त्याची शिकवण्याची पद्धत वेगळी होती त्याच्या तासाला सगळी मुलं हजर असायची गावाबाहेरील राखणदाराची मूर्ती दिसल्यावर सुजितचे हात आपोआप जोडले जायचे रात्री चांगदेव त्याच्याशी गप्पा मारत बसायचा त्याच्या बायकोशीही सुजितचं येता बोलणं व्हायचं त्याची आई मुखी असल्याने ती हातवारे करत बोलायची तिची भाषा काही सुजितला समजायची नाही गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झालं होतं अचानक आभाळ भरून यायचं विजा चमकायचा पण पाऊस काही पडत नव्हता दहावीची मुलं रात्री शाळेत अभ्यास करायला यायची त्यांना काही शंका आली तर ती सोडवायला रोज एक शिक्षक त्यांच्यासोबत शाळेत असायचा रात्री सात ते दहा ही त्यांची अभ्यासाची वेळ होती त्या रात्री सुजितचा नंबर होता मुलांसोबत थांबण्याचा सकाळी आवरून तो बाहेर पडला चांगदेव आणि त्याची बायको दोघेही शेतात गेले होते त्याची मुखी आई नातवाला खेळवत होती आज रात्री घरी यायला मला उशीर होईल अकरा तरी वाचतीलच त्याने चांगदेवच्या आईला सांगितलं तसे तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं हातवारे करत काहीतरी सांगू लागली तिने भिंतीवर अडकवलेल्या कॅलेंडरकडे बोट केलं त्यावर असलेली आजची तारीख दाखवू लागली तारीख पाहिल्यावर त्याला समजलं की आज अमावस्य आहे याचं सुजितला विशेष काही वाटलं नाही ती काय सांगण्याचा प्रयत्न करत होती हे त्याला समजतच नव्हतं हातावरील घड्याळाकडे इशारा करत खूप उशीर झालाय असं त्याने सांगितलं घराबाहेर आल्यावर वळून मागे पाहिलं तर चांगदेवची आई तोंडावर पदर ठेवून त्याच्याकडे पाहत होती शाळेच्या दिशेने जाताना गावाबाहेरील मूर्तीकडे पाहून आपोआप त्याचे हात जोडले गेले दहावीच्या मुलांनी रात्रीचा वर्ग खचून भरला होता मुलं शांतपणे अभ्यास करत होती बाहेर वातावरण ढगाळ होतं अधूनमधून विजाही चमकत होत्या मुसळधार पावसाची लक्षणं होती दहा वाजले आणि एक एक करत मुलं घरी निघून गेली शाळेच्या शिपायाने लाईट घालवून वर्ग बंद केला सर पावसाळी वातावरण दिसतंय कधी पाऊस पडल बघा आज रात्री माझ्या घरी थांबा की तुम्ही सुजितकडे कडे पाहत शिपाई म्हणाला नाही नाही नको मी जातो ठीक आहे जर पाऊस चालू झाला तर परत या ती गेट समोरची खोली तुमच्यासाठी उघडी ठेवतो असं म्हणत शिपाई निघून गेला सुजित शाळेच्या बाहेर आला आणि नेहमीच्या पायवाटीवरून चालू लागला सोसाट्याचा वारा सुटला होता त्या माळ रानावर दोन्ही बाजूला गुडघ्यापर्यंत गवत वाढलं होतं पावसाची चाहूल लागल्याने त्यातून बेडकांचे आवाज येत होते अंधारामुळे चालण्यास हवा तेवढा वेग मिळत नव्हता अंधार पाहून त्याला आठवलं की आज तर अमावस्य आहे तोच आकाशात लक्कन वीज चमकली पाठोपाठ ढगांचा गडगडाट झाला घाबरून तो जागेवरच उभा राहिला काळ्या कुट्ट ढगांतून पावसाचे मोठे थेंब पडू लागले मुसळधार पाऊस पडत होता अगोदरच अंधार त्यात पाऊस त्यामुळे समोर गडत अंधाराचा पडदा पसरला डोळे फाडून पाहिलं तरी समोरचं काहीच दिसत नव्हतं क्षणभरातच तो ओला चिंब झाला कपड्यातून पाणी गळू लागलं समोरच्या वाटेवर पाणी साचून चिखल झाला शेवटी निसर्गापुढे आपण काय करणार असा विचार करत तो पुढे चालू लागला पाय उचलून चाललं तर तो लवकर पोहोचणार होता पण आता पाय उचलत नव्हता बुटांना चिखल लागल्याने तो जड झाला होता पॅन्ट गुडघ्यापर्यंत चिखलाने भरली होती अंदाज घेऊन तो पाय टाकत होता थोडा वेळ सरळ चालत राहिला समोरची पायवाट कधी संपली हे त्याच्या लक्षातच आलं नाही या भागात तो आधी कधीच आला नव्हता गावात जायचा रस्ता कुठे दिसत नव्हता अचानक त्याचा एक पाय गुडघाभर चिखलात ऋतून बसला तो बाहेर काढायच्या नादात सगळ्या कपड्यांना चिखल लागला कसलासा आवाज आला म्हणून तो शांत उभा राहिला लक्ष देऊन आवाज ऐकू लागला तो एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज होता तो त्याच्या अगदी जवळून येत होता त्याने खाली पाहिलं आणि एकदम दचकला त्याच्या पायाला पकडून एक मुलगा रडत होता कोण रे तू इथे काय करतोय सुजितने त्याला विचारलं मी मी मला मी बाबांकडे जायचं कुठे तुझे आई बाबा आम्ही घरी चाललो होतो पण पाऊस आला आणि चुकलो <laughs> आता ह्याच्या आई बाबाला कुठे शोधायचं सुजित आधीच होता त्या मुलाला शांत करत तो पुढे चालू लागला सुजितच्या बोटाला पकडून तो मुलगा चालत होता चिखलात रुतलेले पाय मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढावे लागत होते या मुलाचे आई वडील सापडले तर त्यांना गावाला जाणारा रस्ताही विचारता आला असता थोड्या अंतरावर दोन अंधूक आकृत्या चालताना दिसल्या त्याच्या पुढेच एक जोडपं एवढ्या पावसातही हसत खेळत चाललं होतं तुझे आई बाबा आहेत का ते त्या मुलाकडे पाहत सुजितने विचारलं यावर त्या मुलाने नुसतीच मान हलवली त्याला घेऊन सुजित दोघांजवळ गेला खुशाल हसत खिदळ चाललाय मुलाची काही काळजी आहे की नाही पुढे चालणाऱ्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवत सुजितने विचारलं तसे ते दोघे मागे वळले बाईने लगबगीने डोका आणि चेहरा पदराने झाकला कोण आहेस बाबा तू काय पाहिजे तुला त्या माणसाने विचारलं हाओ मी म्हंटल मुलाची काही काळजी आहे की नाही सुजित म्हंटला मुलगा मुलगा कोण मुलगा हा काय असं म्हणत सुजितने खाली पाहिलं तर तो मुलगा जागेवर नव्हताच त्याने आसपास पाहिलं तो कुठेच सापडत नव्हता आत्ताच तर माझ्यासोबत होता असं म्हणत त्याने त्या जोडप्याकडे पाहिलं पण ते दोघेही जागेवर नव्हते सुजित एकटाच उभा होता थरथरत्या हाताने चेहऱ्यावर आलेलं पाणी त्याने पुसलं तो पाय उचलणार तोच त्याला रडण्याचा आवाज आला त्याने खाली पाहिलं तर तोच मुलगा होता <laughs> मी मला आई बाबांकडे <laughs> मुलगा या आवाजाने त्याने समोर पाहिलं तर मगास उभं होत इथं असले भास नेहमीच होत्याच होत्या असं म्हणत ते दोघही हसू लागले त्याच्या शरीराचा थरकाप उडाला मागे न पाहता तो पळू लागला त्या दोघांच्या हसण्याच्या आवाजात त्या मुलाचाही आवाज मिसळला पळत असताना तो दोन वेळा चिखलात पडला अखेर दमून गुडघ्यावर बसला पावसातही त्याच्या घशाला कोरड पडली होती मगाशी घडलेला प्रसंग अजून मनात घर करून होता तो चांगलाच घाबरला होता तेवढ्यात समोर काहीतरी चमकलं त्याने पाहिलं तर काही अंतरावर एक झोपडी होती त्यात लावलेला दिवा चमकत होता तो त्या दिशेने चालू लागला ओ तिकडं जाऊ नका या माझ्या घरी या काही अंतरावरून सुजितला आवाज आला पण त्याला आता ती झोपडी सुरक्षित वाटत होती त्या दिशेला पाहिलं तर एक पांढरी आकृती त्याच्याजवळ येत होती आकृतीपासून दूर पळत तो झोपडीजवळ गेला वळून पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं सुजितने दरवाजावर थाप मारली थोडा वेळ गेला आणि त्याने आवाज दिला कोणी आहे का घरात झोपडीतून पैजणांचा आवाज आला आणि दरवाजा उघडला गेला समोर हातात दिवा घेतलेली एक मध्यम स्त्री उभी होती दिव्याच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होता क्षणभर तो घडलेला प्रकार विसरून गेला तिचा गोरापान चेहरा गालावर आलेली केसांची बट घारी डोळे तिच्या उंच आणि प्रमाणबद्ध शरीराकडे सुजित पाहतच राहिला कोण तुम्ही काय हवंय तिने हसत विचारलं मी अ, मी रस्ता चुकलोय आज रात्री राहायची सोय होईल का सुजितने संकोचाने विचारलं <laughs> नवायला काय झालं या आत या तिने बाजूला सरकत त्याला आत घेतलं तिच्या मागे तो झोपडी चिरला आतमधली हवा उबदार होती झोपडी लहान होती एका कोपऱ्यात अंगावर मळलेली चादर घेऊन कोणीतरी झोपलं होत बसा? बसा ते माझे वडील हाय सुजितकडे पाहात ती म्हणाली त्याने एकदा अंगावरच्या कपड्यांकडे पाहिलं इस्त्री केलेला शर्ट चिखलाने माखला होता पॅन्टची आणि बुटांचीही तीच अवस्था झाली होती मग एवढ्या रात्री कुठं गेला होता ते बी एकटेच एक वडिलांच्या अंगावरची चादर व्यवस्थित करत तिने विचारलं सुजितने घडलेला सगळा प्रकार सांगितला <laughs> हिता असे भास नेहमी होता बर झालं तुम्ही हित माझ्याकडे आलात ते सुजितच्या अगदी जवळ येत ती म्हणाली त्याचा हात तिने हातात घेतला त्याचं लक्ष जमिनीवर झोपलेल्या माणसाकडे गेलं फाटक्या चाधरी खाली त्याच्या शरीराच्या पांढऱ्या अस्थी दिसत होत्या चाधरी खाली एक सांगाडा होता म्हणजे हे घर आणि ही बाई पण त्याला घाम फुटला थोडं थोडं पाणी मिळेल का प्यायला हात सोडवत तो म्हणाला ती पाणी घ्यायला मागे वळली तेवढ्या धाडकन दरवाजा उघडत पाहिलं तर झोपडीतून निघालेला काळा धूर त्याच्या मागे वेगाने येत होता ओ पाहुन पाहुण सांगितलं होतं ना तिकडं जाऊ नका या इकडं इकडे या माझ्या घरी काही अंतरावरून येणाऱ्या आवाजाकडे सुजितची पावलं वळली ती पांढरी आकृती हळूहळू स्पष्ट दिसायला लागली पांढरा शर्ट आणि धोतर घातलेला माणूस तिथे उभा होता सुजित त्याच्या जवळ जाणार तोच त्याच्या लक्षात आलं की तो माणूस विहिरीच्या कठड्यावर उभा आहे ती विहीर हेच त्याचं घर होतं सुजितने मार्ग बदलला पण आता त्याच्या पायांचा वेग मंद झाला डोळ्यासमोर अंधारी आली मागे वळून पाहिलं तर काळ्या रंगाच्या कित्येक सावल्या त्याच्या मागे येत होत्या भिकड़ाया। भिकड़ाया। आज आपल्या आयुष्यातली शेवटची रात्र आहे या बद्दल त्याची खात्री पटली समोर आडव्या आलेल्या एका माणसाच्या अंगावर तो आदळला त्याची पांढरी दाढी आणि गळ्यातील तुळशीच्या माळेकडे बघतच सुजितची शुद्ध हरपली सुजितला जाग आली तेव्हा त्याचं सगळं अंग ठणकत होतं तो चांगदेवच्या घरी त्याच्या खोलीत होता तो उठणार तेवढ्यात समोर बसलेल्या चांगदेवने त्याला झोपवलं आपण इथे कसे आलो हे त्याला आठवतच नव्हतं पण काल रात्री घडलेल्या प्रसंगातून मात्र तो वाचला होता चांगदेव मी मी इथे कसं आलो काल सकाळी तुम्ही मारुतीच्या मंदिरात बेशुद्ध अवस्थेत सापडला लय वाईट हालत होती बघा तुमची पूर्ण एक दिवस बेशुद्ध होता तुम्ही सांगदेव त्याला म्हटला पण पण मी मंदिरात कसं आलो असं म्हणत सुजितने रात्री घडलेली घटना सविस्तरपणे चांगदेवला सांगितली आहो त्या दिवशी माझी आई तुम्हाला तेच तर सांगत होती आज अमावस्ये हाय अमावस्येला त्या माळावर भूत फिरत्यात त्यातून खरं तर कुणी वाचत नाही बरं का पण तुम्ही गावच्या वेशीत आला होता तुम्हाला गावच्या राखणदारानं वाचवलं आणि मंदिरात आणून ठेवलं तो माळावरच्या भूतांना गावाच्या वेशीत येऊ देत नाही सुजितला मंदिरातली ती राखणदाराची मूर्ती आठवली त्या मूर्तीमध्ये आणि रात्री आपण ज्याच्या अंगावर कोसळलो त्याच्यात खूप साम्य होतं सुजितने मनातल्या मनात, मनात राखणदाराचे आभार मानले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपलं सामान पॅक करून ठेवलं हे या गावात राहणं आता त्याला शक्य नव्हतं एका पांढऱ्या कागदात राजीनाम्याचा अर्ज लिहून तो बाहेर पडला त्या प्रसंगातून तो वाचला असला तरी त्याचा भयानक परिणाम त्याच्या मनावर झाला होता मनात असलेली भीती कधीच जाणार नव्हती शाळेतील नोकरीचा राजीनामा देऊन त्याने गाव सोडलं परत एकदा त्याच्या नशिबी नवं गाव आणि नवे रस्ते येणार होते